जय शिवराय मित्रांनो, मी जगन्नाथ गुरव, आपल्या ऑल इन वन जे गुरव या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आपल्यासोबत आहेत हां, तर आम्ही आमच्या वाडीमध्ये थांबलेलो आहोत। आमच्या वाडीमध्ये वासुदेव आलेले आहेत। तर वासुदेव ही कला जवळजवळ आता महाराष्ट्रामध्ये आपल्या लुप्त होत आलेली आहे, क्वचितच आपल्याला पाहायला मिळतं। तर ते आमच्या वाडीत आलेले आहोत, तर आम्ही त्यांची ते वाट पाहत बसलेलो आहोत। तर मित्रांनो, वासुदेवाबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे ही परंपरा जी लोककला आहे वासुदेवची, तर ही खूप वर्षांपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये चालत आलेली आहे। तर संत तुकाराम महाराज, एकनाथ महाराज यांच्या साहित्यांमध्ये आपल्याला त्यांचा उल्लेख पाहायला मिळतो। तसेच शिवरायांच्या काळामध्ये मावळ्यांना निरोप पाठवण्यासाठी त्यांच्या सहाय्याने निरोप पाठवले जात असत शिवरायांच्या काळामध्ये त्यांच्या घर। तर हे आपल्याला पाहायला मिळतं की ते पहाटे पहाटे घरोघरी हिंडून श्री तुकाराम महाराजांचे किंवा पांडुरंगाचे असे अभंग किंवा गवळणी गाऊन लोकांकडे दान मागत असतात। कारण ही लोककला खूप खूप परंपरागत आहे आणि ही खूप चांगली अशी लोककला आहे, धार्मिकतेची लोककला आहे। आणि ह्या अगोदर आपल्याला पाहायला मिळतं, तर आम्हाला पाहायला मिळतं पांगुळ। पांगुळ म्हणजे जे नंदीबल घेऊन यायचे ते आपल्याला पाहायला मिळतं। ते आता जवळजवळ आपल्याला मला आता दृष्टीतही पडत नाहीत, पांगुळ किंवा नंदीबैल। तर ही लोककला हळूहळू आता लुप्तच होत आलेल्या आहेत, तर आपल्याला पाहायला मिळत आहे ते। आपण आज त्यांचा ही लोककला आपण आज पाहणार आहोत। तर पाहूया वाट त्यांची। काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या, मिळणार नाही पुन्हा बापाची माया। मिळणार नाही पुन्हा बापाची माया। तुला मिळेल बंगला माडी शेती वाडी मोटर गाडी, तुला मिळेल बंगला माडी शेती वाडी मोटर गाडी। आई बाप मिळणार नाही जाणार राहू दे थोडी, म्हातारपणी त्याई बापाला लावशील भीक, आई बापाला लावशील भीक मागाया। काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या, मिळणार नाही पुन्हा बापाची माया। आई बाप जिवंत असता नाही केली त्यांची सेवा, ते मेल्यावरती कशाला म्हणतोस देवा देवा। ते मेल्यावरती कशाला म्हणतोस देवा देवा। बुंदी लाडूच्या पंक्ती बसवशी नंतर तुझे वाया, बुंदी लाडूच्या पंक्ती बसवशी नंतर तुझे वाया। काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या, मिळणार नाही पुन्हा बापाची माया। तुला मिळेल बायका पोर गण गोत्र मित्र परिवार, स्वार्थाने भरलेला मायाचा बाजार। स्वार्थाने भरलेला मायेचा
को घालू आया सत्य बोल है वासुदेवाचे नको घालू आया काया झिजून तुझ्या शेरावर धरली सुताची छाया रे वेड्या मिळणार नाही पुन्हा बापाची माया मिळणार नाही पुन्हा बापाची माया हरिओम विठ्ठला पांडुरंग हरे वासुदेवा भंडार भरावे जय जय कार घडावे हरे राम कृष्ण बरे चालले बरे हो बरे सुखाचा राखा पाणी द्या शुभम भवतु आई वडिलांच्या पाया पडायच्या सकाळ उठल्या नाही पडत हरे सुखाच्या राखा डोकं कोणते चांगले शिक्षण करा गणपती स्तोत्र वाचा चांगलं होणार आहे अरे हलो 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 सकाळ हरे राम हरे पांडुरंग विठ्ठला सुखाचे राखा दर्शन असे बोट लागले तरच दर्शन होत नाही दळपायात देव असतो माणसं हे ज्याला माहिती त्यालाच माहिती असते आता किती वर्ष आहे एका लोक करायची 20 वर्षापासून आता आपल्या महाराष्ट्रातील लोक कला कुठे पाहायलाच मिळत मुळ गाव माळेगाव अच्छा आम्ही जोडलेला असतो कसं आहे का सकाळी फक्त उठावं लागतं 4 वाजता आता समजा त्याला आम्ही 5 वाजल्यापासून सकाळी पांडुरंगाचे अभंग लोकांना जागे जरी शेता करायचं कसं भजन कीर्तन आपल्या अभंगातूनच लोकांना जनजागृती होती की वासुदेवांचं काय म्हणणं आहे ते कोरोनाचा काळ आहे ते मास्क जर लावलं तोंडाला ते गाणं गाता येत गाणं गाता येत त्यामुळे आपलं त्यांना मास्क सुरक्षा पाहिजे आपले शासकीय शासनाचे नियम आहे धार्मिक गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांचा वासुदेव अजूनही कसं आहे कुठेतरी लोककला लोक पावत चालली कुठेतरी जिवंत राहावं बरोबर मग बाकी कोणी प्रेमाना काही देतो सुद्धा घ्यायचं कोणाला मागायचं नाही कोणाच्या घरी जायचं नाही कोणी दिलं प्रेमाला तर घ्यायचं बरोबर पंढरपूरला वगैरे जातो किंवा एखाद्या तीर्थस्थानात जातो तेव्हा तुमचं आम्हाला दर्शन होतं आमच्या इकडे गावामध्ये तर आम्हाला पाहायला मिळते नाही ना वासुदेव तर कित्येक ह्या लहान मुलांना देखील माहिती नसेल की वासुदेव म्हणजे काही कला काय आहे पुस्तकात किंवा टीव्ही आता सार्वजनिक मनोरंजनाचे ज्या उपातळीवर कार्यक्रम असतात त्यात वासुदेवाचं गाणं असतं त्यामुळे तरी काही ग्रामीण भागात लोकांना माहिती की ज्या ठिकाणी वासुदेव बरोबर तुमच्या निमित्ताने तरी आम्हाला आमच्या मुलांना किंवा आपल्या वाढत्या वासुदेव पाहायला तरी मिळाले बरोबर खरोखर तुमचे खूप आभार मानायचे तुम्ही लोकांना जपून ठेवले आमचं काम असो यात आभाराचं काय सगळं परमेश्वराची देण नाही बरोबर मी आम्ही फक्त निमित्त आहेत नको तरी आनंद व्हावं जनजागृती व्हावं लोकांना जे आहे कौटुंबिक विषय समजावे या अभंगातनं ह्याच गोष्टी व्हावं आणि धार्मिक लोकांनी जपले पाहिजे आम्ही पूर्वी लहान असताना आम्ही वासुदेव तेव्हा यायचे आणि त्यानंतर नंदीबैल सुद्धा पांगोळ यायचे पण ते पांगोळ आता आम्हाला पाहायला मिळत नाही मुलांना नंदीबैल माहिती नसेल फक्त एवढा माहिती की पुस्तकांमध्ये पाहिलेलं की चित्रामध्ये पाहिलेलं एवढंच बरोबर लोकांना ह्या मुलांना माहिती असेल त्यांनी अजून प्रत्यक्ष नंदीबैल अजून पाहिलेलं नसेल या मुलांनी लहान मुलांनी ते पण एक लोककला आहे कला आहे
आता कसे काही काही लोकांचा समाज गैरसमज रूढी परंपरा अशा गोष्टींमुळे ह्या लोककला यांना लोक पावत चाललेले. आता आम्ही सकाळपासून जरी भेरी केली कोण चांगलं म्हणतो कोण वाईट म्हणतो असे अनेक अनुभव येतात. हे देवाला नमस्कार केलं असे आपलं कर्म आपण करा. साधू संत लोक होते त्यांना सुद्धा लोकांनी नावं पण लोकांनी आपल्याला नावं ठेवली म्हणून आपण आपलं कार्य बंद करा. उलट जेवढे लोक नावं ठेवतील तेवढे जास्त उमेदीने आपण आपलं कार्य करू शकतो. त्यात आनंद राहणार सार्वजनिक जीवन आपण ते जी लोक तुम्ही अगदी पूर्णपणे जागृतच ठेवा. आपली लोक परंपरागत तोपर्यंत तर काय आम्ही बोलू शकतो तुम्हाला बद्दल नाही. आता त्यांचं जीवन म्हणजे शिक्षण, शिक्षणाशिवाय काही नाही. आणि कोरोना सारखं काळ याय सगळंच आता लुप्त होत गेलेलं आहे जवळ. आता शिमगा वगैरे सगळ्या सगळ्यामध्ये बंदी आलेली आहे. आता आपण पाहत आहात की कोरोनामुळे सार्वजनिक ठिकाणी कुठे जाऊ शकत नाही, जमाव करू शकत नाही आपण. बरोबर कसं नैसर्गिक संकट आहे आणि अख्ख्या जगावर संकट आहे. आपल्या महाराष्ट्राचा भारताचं नाही. ज्याची त्याने काळजी घेतली, मास्क वापरलं, सॅनिटायझरचा वापर केला, गर्दीच्या ठिकाणी त्यांना कळलं किंवा आपली सुरक्षा बघून आपण जर केलं दुसऱ्याला अडचणी येणार नाही, आपल्याला पण अडचणी येणार. बरोबर. आता कसं आहे थोडंसं अंतर ठेवूनच आपण असं म्हणजे सुरक्षित गर्दीने काळजी गरजेचं आहे. तसे काय नाही आणि शासनाने नियम दिले ते पाळलेच पाहिजे. शासन म्हणजे आपली त्यांना काळजी आहे आणि शासनानं जे सांगेल ते प्रत्येक व्यक्तीने पाळलंच पाहिजे. आणि शासनाचे नियम जर पाळत नाही ते स्वतः पण जाणार दुसऱ्याला घालत. बरोबर. शेवटी शासन आपल्या पाठीशी ते जे सांगेल ते आपण ऐकलं पाहिजे. बाकी काही समाधान आहे. तुमचं आगमन झालं. आम्ही खूप तुमचे आभारी आहोत. जागृत ठेवा कायम. तुम्ही आमचा आदरमान केला जे प्रेम दिलं त्याच्यावर बद्दल आम्ही पण ऋणी स्वतःच्या. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट्स करा आणि त्यामध्ये काही चुका असतील, काही त्रुटी असतील तर आम्हाला ती कमेंट्समधून सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. तुमचं सहकार्य असू देत. धन्यवाद.